काय करावी वर्णन गोवा राज्याची गाथा, प्रत्येकाने एकदा तरी टेकवावा गोव्याला माथा। नियाशार सागरातले शंख शिंपले तळी पहावे, लाटांचा मधुर आवाज ऐकण्यास सागर तीरी राहावे। बीचवरी सैर करताना होता वाळूचा पाया स्पर्श, सांगू शकत नाही शब्दात किती होतसे मनी हर्ष। खाण्याचे पदार्थ आठवतात सुटते तोंडाला पाणी, चटचटीत व लज्जतदार पदार्थांची असतात सर्व खाणे। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कम्युनिटी पोस्टमध्ये वगैरे की मी गोव्याला मीटअप ठेवणार आहे, तर मीटअप म्हणजे अशी काही खूप मोठा मीटअप नाही, मीटअप म्हणजे एक अशी माझी संकल्पना होती की मी गोव्याला आलीच आहे, तर जे जे इथले जवळचे आहेत सबस्क्रायबर्स ज्यांना खरंच भेटायची खूप इच्छा होती, तर मग त्यांच्यासाठी म्हणून मी इथे करंजाळेम बीचला सांगितलं होतं संध्याकाळी 5 वाजता। तर बघा पहिल्यांदा मला कोण भेटायला आलेला आहे आज, तर या आहेत जानी शर्मा ताई। या पेडणेवरून आलेल्या आहेत आणि त्या दुपारपासून आल्या होत्या, खरंच खूप ऊन लागत होतं तिथे, पण त्या दुपारपासून आल्या होत्या आणि त्या खूप छान म्हणजे आधीपासून माझी ओळख आहे त्यांची, इंस्टावरती वगैरे मेसेजेस आमचे चालू असतात आणि त्या मला दाखवत होत्या त्यांनी नवीन घराचं बांधकाम चालू केलं आहे वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या सांगत होत्या। त्यानंतर हे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल तर मागच्या वेळी जेव्हा त्या वहिनींना भेटल्या होत्या पावलं आणि स्वस्तिकसाठी, तर तेव्हा त्यांनी खास आमच्यासाठी असं मस्त हे विणलेलं हा वहिनींना रुमाल बनवून दिला त्यांनी लोकरीचा, आणि मला असं सुंदर असं तोरण बनवून दिलं आहे। खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान, आम्हाला दोघींनाही हे खूप आवडलं आणि मी नक्की लावून दाखवेन ते तोरण तुम्हाला। तर आज आम्ही इथे आलो आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की गोव्यामध्ये मी फर्स्ट मीटअप ठेवलेलं आहे आणि माझ्या फर्स्ट मीटअपच्या फर्स्ट सबस्क्रायबर्स आहेत त्या म्हणजे जानी शर्मा ताई आहेत, आणि त्या खरंच खूप लांबून आल्या आहेत, पेडणेवरून आल्या आहेत। तर मला खरंच, मला तर अपेक्षाही नव्हती की खरंच कोणी येईल, पण एक जण जरी आला ना तरी मला खूप खूप समाधान वाटलं की त्या इतक्या लांबून आल्या आहेत माझ्यासाठी, दुपारपासून आल्या आहेत त्या। आणि तर थँक्यू सो मच ताई, आणि त्यांनी ह्याआधीसुद्धा मला बरेच वेळा कॉन्टॅक्ट केला होता, वहिनींसोबतसुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता पावलांसाठी आणि स्वस्तिकसाठी, तर त्या आपल्या दहीवडकर दादांकडून त्यांनी ते पण मागवलं होतं। कसं आहे ते पावलं आणि स्वस्तिक? छान आहे ना? तुम्हाला कसं वाटतं? अजून आणखी एक पेअर पाहिजे? पाहिजे, नक्की नक्की घेऊन येईल। आणि तुम्ही आपले व्हिडिओज बघता, तुम्हाला काही सांगायचं आहे व्हिडिओज बद्दल किंवा? फार चांगले असं, तुम्ही फार चांगले आहात नाही, त्या आल्या इथे एवढ्या लांबून माझ्यासाठी आल्या, तीच माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे मी तर म्हणेन, आणि खरंच मला खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं त्यांना भेटून। थँक्यू सो मच। तुम्हाला पण थँक्यू। बघा आम्ही 5 वाजल्यापासूनच बीचवरती गेलो होतो आणि असं चाललो होतं, तर काय काय छान छान, तर हात असेच काय काय हाताने मस्त असं काय काय रेखाटणं चालू होतं, तर आम्ही बसलो होतो कोण येत आहे कोण नाही, किंवा बीचवरचा जो ओव्हरऑल एक छान असा वातावरण होतं ते एन्जॉय करत होतो। केसांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांचेच, हेअरफॉलचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, तर वाव स्किन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक मस्त कॉम्बो, तो म्हणजे ज्यामध्ये आहे हेअर ऑइल, हेअर शॅम्पू आणि हेअर कंडिशनर, हे आहे रिस्टोर अँड रिज्युनेट हेअर केअर किट, की जे आपल्या केसांना खूप छान स्ट्रेंथ देतं, स्ट्रॉंग करतं आणि केसांची मुळापासून काळजी घेतं आणि हेअरफॉल कमी करण्यास मदत करतं। तर यामध्ये आहे गुडनेस ऑफ रेड ऑनियन सीड ऑइल एक्स्ट्रॅक्ट आणि ब्लॅक सीड्स ऑइल, जे आपल्या गेलेल्या केसांची शाईन परत आणतं आणि केसांना छान रिस्टोर करतं। तर या कॉम्बोमधलं फर्स्ट प्रोडक्ट आहे ऑनियन ब्लॅक सीड हेअर ऑइल। तर हे ऑइल अजिबात चिपचिपी नाही आहे, एकदम नॉन स्टिकी आहे, खूप छान टेक्स्चर आहे ऑइलचं आणि हे ऑइल बऱ्यापैकी आपल्या केसांना छान, केसांना आणि स्कॅल्पला नॉरिश करायला मदत करतं, त्यानंतर फ्रिजीनेस कमी करायला मदत करतं, तुमचं हेअर लॉस कमी करायला मदत करतं, त्यानंतर आपण जे बरेचसे केमिकल ट्रीटमेंट्स केलेले असतात हीट आणि केमिकल ट्रीटमेंट, त्यापासून आपल्या केसांना छान प्रोटेक्ट करायला पण हे मदत करतं, तसंच आपल्या केसांचे टेक्स्चर छान लशियस आणि ग्लॉसी दिसण्यासाठी सुद्धा हे खूप मदत करतं। या ऑइलमध्ये खूप सारे नॅचरल ऑइल्स आहेत, ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल, स्वीट आल्मंड ऑइल, कॅस्टर ऑइल, जोजोबा ऑइल, मरक्कन अर्गन ऑइल, कोकोनट ऑइल, ऑनियन सीड ऑइल, ब्लॅक सीड ऑइल आणि
विटॅमिन ई जे तुमच्या केसांना खूप छान नॉरिश करतं. दुसरा प्रोडक्ट आहे ऑनियन ब्लॅक सीड शॅम्पू. तर हा शॅम्पू तुम्ही तुमच्या केसांच्या व्हॉल्यूमनुसार घ्यायचा आहे, त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं डायल्यूट करायचं आहे आणि मग केसांना अप्लाय करायचं आहे. या शॅम्पूच्या की इन्ग्रेडियंट्समुळे ना केसांची स्ट्रेंथ वाढण्यास बऱ्यापैकी मदत होते. आपले जे ब्लॉक रूट्स असतात ना ते क्लिअर व्हायला मदत होते. त्यानंतर आपले केस छान स्मूथ दिसतात आणि ग्लॉसी आणि लस्टरस दिसायला मदत होते. आणि केसांचा जो हेअरफॉल असतो ना तो थांबण्याससुद्धा बऱ्यापैकी मदत होते. आणि यातलं तिसरं प्रोडक्ट आहे ऑनियन ब्लॅक सीड कंडिशनर. हेअर वॉश नंतर वाऊ स्किनचा हा जो कंडिशनर आहे तो घ्यायचा आहे आणि तो केसांच्या लेंथला अप्लाय करायचा आहे. कधी कंडिशनर केसांच्या रूट्सला अप्लाय करायचं नाही. यामध्ये असलेल्या की इन्ग्रेडियंट्समुळे ना केसांची स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते, हेअरफॉल आणि ब्रेकेज रिड्यूस होण्यास मदत होते, त्यानंतर केस छान रिपेअर आणि प्रोटेक्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते. तर सध्याचा जो हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम आहे हा तर एंडलेस आहे. तर सध्या आपण जे खूप सारे केमिकल्स यूज करतो केसांना, वेगवेगळे शॅम्पू वेगवेगळे ऑइल यूज करून, तर त्यामुळे केसांची बऱ्याच प्रकारे वाट लागते. तर केमिकल्सची नाही तर निसर्गाची हाक आहे का? तर ह्याच्यामध्ये आहे ऑनियन ब्लॅक सीड्स एक्स्ट्रॅक्ट जे तुमच्या केसांना नॅचरली स्ट्रॉंग आणि स्ट्रेंथन करतं आणि केसांना खूप स्मूथ बनवतं. वाऊ स्किन सायन्सचे हे प्रोडक्ट आहेत पूर्णपणे नॅचरल, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे आणि केसांना खूप छान आपल्याला स्ट्रेंथ देतं, केसं खूप छान बनवतं. तर ह्याच्यामध्ये तिन्ही कॉम्बो आहेत. नॉर्मली आपण ऑइल वेगळं, शॅम्पू वेगळं किंवा कंडिशनर वेगळं असं वापरतो, पण यामध्ये तिन्ही प्रोडक्ट्सचं एकत्र कॉम्बो आहे, त्यामुळे या तुमच्या केसांना खूप छान प्रोटेक्ट करतं. तर हे प्रोडक्ट्स तुम्हाला जवळपासच्या जनरल स्टोअरमध्ये किंवा जवळपासच्या स्टोअर्समध्ये मिळून जातील. जर नाही मिळाले तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. बी वाव नॅचरली. तर इथे आणखीन एक ताई मला भेटला आहे. तर आम्ही जस्ट जातच होतो आता, तर ताई मला येता येतात तिथे खूप गोड स्माईल दिली त्यांनी मला आणि तेव्हाच मला कळलं की म्हणजे व्हिडिओज बघून मी माझ्या सबस्क्रायबर्सच असतील. तर ताई तुमचं नाव काय? माझं नाव शुभा सिनारी. हां, आम्ही रायबंदरला राहतो. अच्छा. आणि मी रोज बघतो आपले छान छान व्हिडिओज. थँक्यू. कसे वाटतात? हो, देवाचे पण सगळा पण किती छान करता आणि बोलायची पद्धत पण छान वाटली मला. थँक्यू थँक्यू. अगदी मला, मी रोजच बघते म्हणजे मला उद्या काय घालणार आपण हे उत्सुकता असते अगदी. नाही, मी पण मुंबईला होते 5-6 दिवस, कालच आले मी. अच्छा, चालेल. आपण दिसता पण छान. थँक्यू. आणि थँक्यू, तुम्ही आधी बघितलं ना मी आणि मला कळलं की तुम्ही आहात. मी विचार करत होते की भेटला तर छान होईल ना. ऍक्च्युली मी त्याच्यासाठीच इथे. मी, मला मेसेजेस आले की मुंबईला तुम्ही मीटअप नाही ठेवला, मुंबईचा असून मुंबईला खूप क्राऊड आहे ना सगळं. आम्ही गोरेगावला होतो. अच्छा. 6 दिवस शनिवारी गेलो आणि काल रात्री आलो आम्ही. बरोबर. रात्रीच्या फ्लाईटने तर म्हटलं आपण अनायसे गोव्याला आलेलोच आहोत, तर इथले जे सबस्क्रायबर्स आहेत, तर म्हटलं आता गोव्याचे कसे स्वामींमुळे खूप सबस्क्रायबर्स जोडले गेलेत, तर म्हटलं म्हणून मी स्पेशली त्यांच्यासाठी विचार केला होता की त्यांना ज्यांना ज्यांना जमत असेल ते इथे नक्कीच येऊ शकतात. आणि हे कसं कॅपिटल आहे पणजी म्हटल्यानंतर तर सगळ्यांना नोन आहे, तर म्हणून मी इथे नाही, त्या एकच आल्या होत्या. माहित नाही, कदाचित हा बीच भरपूर जणांना, मला जरा उशीर झाला, नाहीतर आम्ही 5:30 वाजता येतोच. हा. आणि मी विचार केला की भेटला तर किती छान होईल आपल्याला. इच्छा असली की सगळ्या गोष्टी होतात असं येते. पण थँक्यू तुम्ही आलात आणि थँक्यू तुम्ही भेटला. तिथे मला पण आमच्याकडे मुद्दाम या. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. तर आज मी तुमची भेट करून देणार आहे ती म्हणजे एक मस्त चिअरफुल कपल आहे त्यांच्यासोबत. नॉर्मली आपण आपले एवढे छोटे छोटेसे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते घेऊन सुद्धा एवढे रडत असतो किंवा खूप साऱ्या कंप्लेंट्स करत असतो, पण आज ज्या आईबाबांना मी तुमच्याशी भेटवणार आहे त्यांना बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच उरूपेल आणि नक्कीच तुम्हाला वाटेल की खरंच आपण किती छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन बसतो. तर हे आहे आईबाबांचं घर. हे म्हणजे वहिनींच्या बाजूला शेजारी पहिले ते राहायचे आणि त्यांचे दोघांचे पण वय 80 पुढे आहे, म्हणजे आई कदाचित 84 आणि बाबा कदाचित 86-87 वयाचे असतील.
तर तुम्ही बघा की म्हणजे मला तर अजून 40 पण झाली नाही आहे तरी मला आत्ताच एवढं थकल्यासारखं वाटतं, पण त्यांच्याकडे बघून त्यांचा उत्साह आणि सगळ्या गोष्टी बघून खरंच तुम्हाला खूप इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन नक्की मिळेल की आयुष्य खरंच कशा प्रकारे जगलं पाहिजे. तर हे बाबांचं खूप सुंदर घर आहे, त्यांनी इथे शिफ्ट केलं. आता त्यांचा मुलगा असतो तो अमेरिकेला असतो, त्यानंतर त्यांची मुलगी त्यांच्या शेजारीच राहते. तर आम्ही इथे आज आईबाबांकडे आलो आहे. तर जसं तुम्ही बघतातच आहेत की सध्या आपल्या गोव्याचे काही छान व्हिडिओज चालू आहेत. तर मागच्या वेळी पण मी तुम्हाला आईबाबांसोबत भेट करून दिली होती, पण आता आपले खूप सारे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, नवीन नवीन सगळे जॉईन झालेत आपल्याला, त्यांना पण मी खास आईबाबांची ओळख करून देणार आहे. आईबाबा म्हणजे वहिनींच्या शेजारी पहिले राहायचे खूप वर्षापासून, तर ते आता इथे दुसरीकडे शिफ्ट झालेत. तर म्हणून आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा आईबाबांना नक्की भेटायला येतो. आणि तुम्हाला पण त्यांची पर्सनॅलिटी खूप आवडेल, कारण आपण कसं म्हणतो ना की आपण यंग आहोत म्हणून आपण खूप चेअरफुल आहोत, तर तसं नाही आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला वयाची खरंच मर्यादा नसते हे तुम्ही त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल. तर आता आईंना ना मी तुम्हाला एक छान काहीतरी आई तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते बघा आई काय कविता म्हणणार आहेत, कुठली कविता म्हणणार आहेत. मधुमाग सिमाच्या सख्या परी मधुघट चिरी कामी पडती घरी, मधुमाग सिमाच्या सख्या परी आजवरी कमळांच्या त्रोणी, मधुपाजिला तुला भरोणी. आजवरी कमळांच्या द्रोणी मधुपाजिला तुला भरोणी, सेवा ही पूर्वीची स्मरोणी, सेवा ही पूर्वीची स्मरोणी, करीन रोष सख्या दया करी मधुमाग सिमाच्या सख्या परी. नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या काठी, देव पूजेस ही कोरांटी, देव पूजेस ही कोरांटी. अंगणी कशी तरी मधुमाग सिमाच्या सख्या परी. शब्द खूप मस्त, बघा किती छान गाणं गायलंय आईंनी. आणि आता बाबा तुम्हाला ना, मला तर काही कोंकणी येत नाही, तर बाबा तुम्हाला कोंकणीमध्ये खूप छान काहीतरी सांगतील, ते आम्हाला ऐकायला पण खूप मस्त वाटतं. तर हे बघा, ह्या आई आहेत आणि हे बाबा आहेत. आईने तुम्हाला तर छान कविता म्हणून गाणं म्हणून दाखवलं, तर बाबा तुम्हाला काहीतरी सांगतील. आम्ही सांगपाचे म्हणजे हे इतले प्रेमान आमकां येऊन मेळटा, गेल्या वेळा आयली, आताय मुद्दाम आयली, आणि आमकां इतले बरे दिसता ते आमकां प्रेम दाखयतात, मुद्दाम येतात, आमकां मुंबई साकून येऊन मेळटात आणि आमचो आशीर्वाद घेऊन वतात, ते आमकां खूप बरे दिसता. आणि आमकां दिसता की आणि असेच प्रेम आमचेर दवरचे, आम्ही वर्सां वता तशें तशें आमकां ती व्हडली व्हडली जाता ते पळोवंक मेळटले, ही आमची इच्छा. ती बरी बरी भरभराट जावची, ताणे आमकां परत अशी मेळून येवची, आमी पळोवया कशें फुडें जाता ते. खूप मस्त, मला त्यातलं थोडं थोडंसंच कळलं, पण खूप छान वाटलं ऐकायला, मस्त वाटलं. तर जेव्हा पण येतो तेव्हा बाबांकडे येतो, तर म्हणून तुमच्यासोबत पण बाबांची भेट काढून दिली आज. तर बघा आई बाबांना तुम्ही भेटलात, कसे वाटले तुम्हाला? त्यांचं घर बघा किती सुंदर आहे. अशा प्रकारचं घर तर मी फक्त मूवीजमध्ये म्हणजे पिक्चरमध्येच बघितलेलं आहे. असं समोर समोर मी पहिल्यांदाच असं एवढं सुंदर घर बघते. खूप छान ठेवलं सुद्धा आहे त्यांनी, एक एक वस्तू अशी
खूप म्हणजे नेमकी आणि एकदम म्हणतात ना की युनिक असं काहीतरी ठेवलेलं आहे. मस्त आहे त्यांचं घर, एकदम छान स्पेशियस आहे. त्यांची मुलगी त्यांच्या शेजारीच राहते आईबाबांच्या. तर बघा इथे एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते, त्यांनी जी सांगितली की त्यांचे मुलं जेव्हा लहान होते ना तेव्हा ज्या खुर्च्यांवर बसायचे तर त्या खुर्च्या त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. बघा इथे त्यांनी मागे ए आणि इथे एम असं, म्हणजे त्यांची नावाक्षर अक्षर आहेत जे कॅपिटल्स आहेत त्याचे जे अक्षरांचं ते बनवून विणून घेतलेलं आहे आणि त्या खुर्च्या त्यांनी अजून छान ठेवलेल्या आहेत. तर किती मस्त कन्सेप्ट आहे. आणि बाबा तर मी तुम्हाला सांगते की बँकेत जातात, स्वतः मार्केटला जातात, म्हणजे विचार करा ते किती म्हणजे चिअरफुल आहेत. त्यांच्याकडे बघून आपल्याला खरंच उत्साह येणारच. तर इथून व्ह्यू बघा हा गोव्याचा किती सुंदर येतो. एकदम सगळे असे छान कौलं दिसत आहेत, सेम रंगाचे, ऑरेंज रंगाचे. आणि खरंच खूप भारी वाटत होतं एकंदर मला त्यांच्याकडे गेल्यानंतर. फक्त घरच नाही पण माणसंसुद्धा खूप प्रेमळ आणि खूप मस्त आहेत. त्यामुळे कसं असतं ना की घरातल्या माणसांनीच घराला खरी शोभा येते. आणि तसंच आहे, आईबाबा दोघं पण इतके छान उत्साही असतात ना, त्याने आणखीन छान पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. तर हे जे पुस्तक होतं ते बाबांनी मला सांगितलं की त्यांच्या आईची आईची पूर्ण कथा आहे याच्यामध्ये. तर त्यांनी ते लिहिलेलं आहे सोसले ते सांगले. तर त्यात छान छान कवितासुद्धा आहेत. हे बघा, ही बाबांची आई आहे या साईडला. आणि हा जो खाली तुम्हाला लग्नाचा फोटो दिसतोय ना, तो हा आईबाबांच्या लग्नाचा फोटो आहे. बघा त्यावेळेला किती सुंदर दिसत होते दोघं पण. आत्ताही सुंदर दिसतात पण त्यावेळेचा फोटो बघायला वेगळीच काहीतरी मजा येते. आणि आईंचं मी तुम्हाला सांगते की आईने आता रिसेंटलीच गोव्यामध्ये काही कॉम्पिटिशन्स होते त्या तिथे त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यांना विशेष पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. बघा, शीला नाईक स्त्री प्रतिष्ठा अभियान तनिष्का यांनी अरेंज केलं होतं मला वाटतं. आणि तिथे आणखीन एक जोडीचा कॉम्पिटिशन होतं, त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांच्या जावेला आणि त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीचं पारितोषिक मिळालं. खरंच हॅट्स ऑफ आहे यांना. तर आज आमचा मेकअप होता आणि मेकअपला बरेच जण आले पण त्यामध्ये ताई पण आल्या होत्या आणि आमची भेटगाठ झाली नाही. आणि त्याच्यानंतर ताईंनी मला मेसेज केला, मग मी त्यांना परत रिप्लाय केला त्याच्यावरती आणि त्यांनी मला इन्स्टावरती कॉन्टॅक्ट केला. आणि आत्ता वाजलेले आहेत 10 होऊन गेलेत, म्हणजे 10:30 ऑलमोस्ट व्हायला आलेत. तर त्यांची भेटण्याची इच्छा बघा, त्या ह्या टाईमला सुद्धा मला भेटायला आल्या. मला खूप 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 आनंद झाला की इतकं म्हणजे प्रेम आपल्याला नक्की. मला पण एकदम बरं वाटलं, छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि माझी इच्छाच होती तुम्हाला भेटायची आणि स्वामिनीच घडून आली ती भेट. बरोबर, मी तेच म्हटलं ना, जेव्हा इच्छा असेल ना तर ते मार्ग नक्कीच दाखवतात. ताईंनी माझ्यासाठी काहीतरी छान स्वीट आणलंय मला वाटतं. मी नको म्हणते, म्हणती त्यांनी दिलेली प्रेमाची भेट आहे आणि ती मी प्रेमानेच ॲक्सेप्ट करते. तर थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी आलात त्यासाठी. थँक्यू, वेलकम. आजचा हा भेटीगाठीचा आणि हे गोव्यातला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.